सांगणार आहोत बीड जिल्ह्यात बातमी. बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अद्यापही गेल्या वर्षी मंजूर झालेली पीक विम्याची रक्कम मिळाली नाही आणि त्यामुळे शेतकरी आता रस्त्यावरती उतरलेत. पाहूयात याचाच एक स्पेशल रिपोर्ट. सरकार विरोधातला शेतकऱ्यांचा हा रोष पाहिलात त्याला कारणही तसंच आहे. दुष्काळामुळे आधीच शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. त्यात पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिती तारू शकते, पण आता पीक विमा देण्याची वेळ आली तर कंपन्यांकडून शेतकऱ्यांना तांत्रिक त्रुटींचं कारण दिलं जात आहे. त्यामुळे शेतकरी आजही 2018 पीक विम्याच्या रकमेपासून वंचित आहे. एक दोन नाही तर बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही पीक विम्याची रक्कम आलेली नाहीये. तांत्रिक अडचण दाखवतात, कुठं आयएफएससी कोड चुकलेला आहे, बँकेचा खाते नंबर चुकलेला आहे, कम्प्युटरवर भरलेला जो काही गट नंबर असतो तो गट नंबर चुकलेला आहे. अशा पद्धतीच्या तांत्रिक चुकाच्या कारणामुळं गेली 6 महिने झालं या हजारो शेतकऱ्यांचा पीक विमा मिळालेला नाहीये. 2018 आमचा पीक विमा होता हक्काचा असणारा, तो पण विमा कंपनीनं आम्हाला आजतागायत दिलेला नाही. आम्ही त्या विषयाचा 6 महिन्यापासून कायम पाठपुरावा तोंडी लिखी आम्ही अक्षरशः तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांच्या पाया पडलो, त्यांना विनंती केली, आंदोलनं केले, जिल्हाधिकाऱ्याला रितसर निवेदनं दिले, पण आमची तिथं कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. हे आंदोलन आमच्या खात्यावर जोपर्यंत हे आमच्या विम्याची रक्कम टाकत नाहीत, त्याचा SMS आमच्या मोबाईलमध्ये येत नाही, तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू राहणार आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांना जवळपास 6 कोटी रुपये द्यायचे शिल्लक आहेत, पण तांत्रिक त्रुटीचं कारण समोर केलं जात आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी तांत्रिक त्रुटींमध्ये सुधारणा केली आहे असं असतानाही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी शेतकऱ्यांना त्यांच्याच हक्काचा पैसा देण्यास वेळकाढूपणा करतेय हे स्पष्ट दिसतंय. मंजूर झालेला पीक विमा मागच्या 6 महिन्यापासून जी रक्कम मंजूर झालेली आहे त्याचं कळवलं गेलंय शेतकऱ्यांना, परंतु तो पैसा अद्यापही आमच्या खात्यावरती जमा झालेला नाहीये. त्यांचं एकच वाक्य असतं की आम्ही प्रोसेसमध्ये आहोत, वेळ लागतोय, आम्ही तुम्हाला देणार आहोत, एवढंच ते बोलतायत, परंतु हे प्रोसेस कधी त्यांची पूर्ण होत नाहीये. तांत्रिक चुकीमुळे सुमारे 1 लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याचं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. कृषी अधिकारी आणि संबंधित शेतकरी यांच्याशी मेळ घालून त्रुटी दूर करू असं आश्वासन तूर्तास तरी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलंय. करीब 1 लाख का फार्मर्स जिसका हमने नहीं दे पाया, दैट नाउ वी हैव कॉल्ड फॉर, जैसे ये हुआ था इशू, हमने अलग ये आधार बेस्ड पेमेंट्स का भी कई लोगों को पहुंचा नहीं है, क्योंकि जो अकाउंट नंबर वो लोग पोर्टल में दिया वो अकाउंट में पैसा जमा नहीं हो रहा था. राज्यात सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हे आपल्याला माहितीच आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसणार असंही मानलं जात आहे. अवकाळी पावसामध्ये जवळजवळ महाराष्ट्राचा 3/4 शेतकरी हा त्याच्यामुळे अफेक्टेड आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये जर महत्वाचे निर्णय घेतले नाहीत, काही मूलभूत निर्णय घेतले नाहीत, अतिशय मोठ्या प्रोव्हिजन जर केल्या नाहीत, तर शेतकऱ्यांना कुठलाही रिलीफ देता येणार नाही. शेतकऱ्यांच्या समोर अक्षरशः एक दरी किंवा खाई उभी आहे, आणि म्हणून हा जो डेस्परेट झालेला आज इथं माणूस दिसतोय तो यामुळे आलेला आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा म्हणून उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले होते. वाटलं यानंतर तरी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज भासणार नाही, पण इथं चित्र काही वेगळंच आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पीक विम्यासाठी आजही रस्त्यावर उतरावं लागतंय आणि प्रशासनाला जाग करावं लागतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.